ही आहे पुण्यातील तांबटाळी आणि तांबे पितळी भांडी बनवणारं हे आहे पोटफोडे कुटुंब. ते 1968 पासून भांडी बनवण्याचा व्यवसाय करीत आहेत. आजही भांड्यांना आकार देत त्यावरील कोरीव नक्षीकाम करणाऱ्या या आजोबांच्या शरीरावर वृद्धापकाळाच्या सुरकत्यांची नक्षी केव्हा आली हे कळलंच नाही. तरी देखील आज भांड्यांना आकार देण्याचे काम ते अविरत करत आहे. हातपायांवर जरी सुरकुत्या दिसत असल्या तरी आजही तितकेच सुंदर नक्षीकाम करणारे हे हात सुबक भांडे आणि पितळी भांडी बनवण्यात व्यस्त आहे. अगदी ताट वाट्यांपासून ते मोठमोठी पुरातन काळात वापरली जाणारी पितळी भांडी आणि शिल्प साकारण्याचं काम या आजोबांनी केलंय आणि त्यांच्या याच कामाची दखल घेत सरकारने त्यांना समृद्धी महामार्गावर सुशोभीकरणासाठी 120 किलो वजनाच्या तपेल्याला साकारण्याची संधी दिली. मग काय, तांबट आणि या पितापुत्रांनी हे आवाहन यशस्वीरित्या पेललं देखील. 120 किलो वजनाचे व 5 फूट उंचीचे हे तपेले त्यांनी कसं साकारलं थेट त्यांच्याकडनंच ऐकूया. भांडी, तांब्या पितळ्याची भांडी बनवतो. आमचा व्यवसाय म्हणजे तांबट काम म्हणून आहे. 1968 सालपासून काम करतो. तांब्या पितळ्याची भांडी बनवतो आम्ही. भांड्याचे प्रकार म्हणजे घंगाळ, तपेली, हंडे मोठे, काय जे हे येईल कुठं ते इंडस्ट्रीचे जॉब बी हे ते सगळं बनवतो आम्ही. आमच्या वडिलांपासून व्यवसाय आता झाली 58 म्हणजे 55 वर्ष झाली काम करतोय. लोकांनी जी ठेवलेली भांडी होती ती परत आता काढून आपली कलई बिलई करून वापरतात स्वयंपाकाला याला त्याला. पूर्वी म्हणजे कसं, तांब्याचा पत्रा होता तो 80-90 रुपये किलो होता पत्रा. आज तो पत्रा घ्यायला तो 1120 रुपये किलो, 1220, हाय क्वालिटी म्हणलं की ते 1401 रुपये किलोचा पत्रा मिळतो. ते आता तसंच आम्ही त्याप्रमाणे भाव सांगतो ना लोकांना. ते करायचं आपलं, दुसरं काय. आता करणारी लोक नाही आहेत आमच्यापैकी, कमी झाली लोक करणारी. हँडमेडवाले कोण नाही, आता मशीन मेड सगळं. ते साईबाबाचं भांडं होतं तो हंडा, कळलं का. ते साईबाबा म्हणजे भक्त लोक खीर करतात आणि ती खीर शिजत नाही म्हणून बाबा कडुलिंबाच्या झाडाखालून उठून हात फिरवतात आणि ती खीर उतरून जाते. हो, हंडा म्हणजे तपेलं बनवलं मोठं. किती किलो वजनाचं ते? 130 किलो वजनाचं बस. ते आता समृद्धी महामार्गावर आहे ना, जिथं कोपरगावला वळतो त्या चौकात लावणार ते. आमच्याकडे आले विचारत, त्यांनी बघितलं 2-3 महिने बाहेर कोण बनवून देईना, तेव्हा आले ते. साधारण किती किलो वजनाचं होतं, त्याचा आकार किती होता आणि त्याला तांब किती लागलं? त्याला खाली 6 फूट होतो आणि उंचीला 5 फूट आणि त्याचा तोंडाचा घेर होता 4 फूट वरती आणि ते जो 1.5 महिना लागला त्याला. डी वाय पाटील कॉलेजला जो लावलाय ना कलश नेरुळा, तो आपणच बनवून दिलाय. आणखी कुठे कुठल्या कुठल्या बनवलं तुम्ही जे आतापर्यंत सगळ्या मोठे याच्यामध्ये? एक गेला अमेरिकेला माग 25-25 वर्षापूर्वी. तर अमेरिकेमध्ये एक भोपळा गेला आणि अजून त्याच्यानंतर तो कलश गेला आणि दुसरा एक हंडा गेला तो इकडं पुण्यात गेला. तो बी 55 किलोचा हंडा होता. त्याचा काय वापर करतो? ते आपलं शो म्हणून, म्हणजे शिवकालीन जसा हंडा होता ना तसा गेला हंडा. येत्या काही दिवसात हे शिल्प कोपरगावच्या समृद्धी महामार्गावर सर्व साई भक्तांना जाताना आणि येताना पाहायला मिळणार आहे. शिर्डी महामार्गावरील हे शिल्प एक प्रकारे शिर्डीची ओळख दर्शवणारे ठरणार आहे यात शंका नाही. तुम्हाला हे शिल्प कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.